ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दत्तवाड येथे आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी। वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले आदिकवी महर्षी वाल्मिकी यांचा जन्म 28 ऑक्टोबर रोजी आश्विनी पौर्णिमेला झाला। या जन्मदिनानिमित्त महर्षी वाल्मिकी जयंती म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर दत्तवाड येथे हा जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। या धार्मिक कार्यक्रमानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी भजने मंडळ यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली। हे मिरवणूक सामाजिक कार्यकर्ते दौलतराव माने यांच्या निवासापासून ते मुख्य वाल्मिकी मंदिरापर्यंत काढण्यात आली। हा पालखी मिरवणूक सोहळा वेळी समाजातील सर्व महिला सुहासिनींनी डोईवर कलश घेऊन रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असा नामाचा गजर करत महिला वर्गानेही या पालखी मिरवणूक सोहळ्यावेळी तालासुरात गजर करत होत्या। यावेळी ही मिरवणूक मुख्य देवस्थान मंदिराजवळ आल्यानंतर यावेळी स्थानिक पुजाऱ्यांच्या हस्ते मूर्तीवर जलाभिषेक व मंत्रपठण आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला। या जयंती उत्सवाचे पूजेचे मानकरी बंडू चंद्रकांत कोळी व सौ ऋतुजा बंडू कोळी यांच्या हस्ते शुभ हस्ते पूजा विधी पार पडला। या धार्मिक कार्यक्रमानिमित्त हरिभक्त परायण श्री बळीराम कृष्णा चव्हाण व त्यांचे सहकारी त्यांचा संगीत भजनाचा भारदार कार्यक्रम यावेळी साजरा करण्यात आला। त्यानंतर भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री वाल्मिकी महाराज की जय अशा नामकरणाने पुष्पवृष्टी करून हा जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करून शेवटी पंचारती करण्यात आली।